या व्हिडिओत आपण अभ्यासतोय विज्ञान उपक्रम लेखन इयत्ता आठवी उपक्रमाचा उद्देश हृदयरोगाशी संबंधित वेगवेगळ्या आधुनिक पद्धतीची माहिती मिळवणे या उपक्रमाची ही प्रस्तावना हृदयरोग म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये हृदयावर आणि रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आजच्या काळात हृदयरोग हा मृत्यू होण्याच्या सर्वात सामान्य कारणांपैकी एक आहे त्यात अरिथमिया कोरोनरी आर्टरी आणि जन्मजात हृदयरोग यांचा समावेश आहे जगभरात हृदयविकाराचा झटका आणि हार्ट फेल होणे हे हृदयरोगाच्या प्रकारांपैकी दोन सामान्य प्रकार आहेत हृदय शरीराच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा करते हृदयाला प्राणवायूयुक्त रक्तपुरवठा करणाऱ्या शुद्ध रक्तवाहिन्यांना हृदय म्हणजेच कोरोनरी आर्टरी असे म्हणतात जर अशा दमण्यांमध्ये अडथळे येऊ लागले तर हृदयाला रक्तपुरवठा होत नाही व त्याच्या कार्यात अडथळा निर्माण होतो यालाच हृदयविकार म्हणतात उपक्रमाची आवश्यकता आपण जसजसे मोठे होत जातो शरीराच्या वेगवेगळ्या भागातल्या रक्तवाहिन्यांमध्ये आतून कोलेस्टरॉलचे थर साठू लागतात याचा परिणाम म्हणजे रक्त पुरवठ्यात अडथळा येतो भारतीयांसहित अनेक आशियाई विकसनशील देशांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढलेला दिसून येतो ज्यात खालील कारणांचा समावेश होतो धूम्रपान मधुमेह उच्च रक्तदाब लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्टरॉल त्याचप्रमाणे शारीरिक श्रमाची कमतरता अनुवंशिकता तणाव रागीटपणा आणि चिंता काही वेळेस हृदयरोगाची लक्षणे ओळखणे फार अवघड असते हृदयरोगातील काही सामान्य लक्षणे पुढीलप्रमाणे छातीच्या मध्यभागी खूप तीव्र वेदना होणे आणि श्वसनास त्रास होणे घाम येणे मळमळ आणि चक्कर येणे उलट्या अस्वस्थता कफ कंप अशी लक्षणे रक्तदाब एकदम कमी होणे उपक्रमाची कार्यपद्धती इंटरनेटच्या मदतीने हृदयरोगाशी संबंधित माहिती मिळवणे विविध वैद्यकीय उपचार व त्यांची चित्रे यांचा अभ्यास करणे मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून मुद्देसूद मांडणी करणे उपक्रमाचा हा महत्त्वाचा भाग म्हणजेच आपले निरीक्षण मानवाचे हृदय हा एक पोकळ मांसपेशीयुक्त अवयव असून त्याचा आकार प्रत्येकाच्या मुठी इतका असतो आपलं हृदय हे छातीच्या पिंजऱ्याच्या मध्यभागी किंचित डाव्या बाजूला असते हे रोज जवळजवळ एक लाख वेळा आणि मिनिटाला साठ ते नव्वद वेळा धडधडते प्रत्येक ठोक्याबरोबर शरीरात रक्तपंप करण्याचं काम हृदय करते आणि संपूर्ण शरीराला प्राणवायू आणि अन्नाचा पुरवठा करते त्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशा हृदयाची काळजी वेळीच घेणे गरजेचे ठरते हृदया रोगाचे निदान करण्यासाठी वैद्यकीय इतिहास आणि शारीरिक तपासण्यांसोबत बऱ्याच तपासण्या केल्या जातात त्यासाठी वैद्यकशास्त्रात अनेक आधुनिक उपचार पद्धतींचा वापर केला जातो त्या खालीलप्रमाणे आहेत इलेक्ट्रोकार्डिओग्राम म्हणजेच ई सी जी ई सी जी हे विद्युत सिग्नल रेकॉर्ड करते आणि डॉक्टरांना आपल्या हृदयाच्या लय आणि संरचनेत अनियमितता शोधण्यात मदत करते हॉल्टर मॉनिटरिंग होल्टर मॉनिटर हे एक पोर्टेबल डिवाईस आहे जे आपण सतत ई सी टी रेकॉर्ड करण्यासाठी वापरतो हॉल्टर मॉनिटरचा उपयोग चोवीस ते बहात्तर तासांसाठी हृदयाची लय व अनियमितता शोधण्यासाठी केला जातो जो इलेक्ट्रोकार्डिओग्राम परीक्षेदरम्यान आढळत नाही इको कार्डिओग्राम आपल्या छातीचा अल्ट्रासाऊंड समाविष्ट करणारी ही नॉन इन्व्हेसिव्ह परीक्षा आपल्या हृदयाच्या संरचनेची आणि कार्याची तपशीलवार प्रतिमा दर्शवते तणाव चाचणी या प्रकारच्या चा चाचणीमध्ये हृदयाची चाचणी करताना हृदयाची गती वाढवणे किंवा हृदयाची चाचणी करताना आपले हृदय त्याला कसा प्रतिसाद देते याचे इमेजिंग समाविष्ट आहे हृदयाचा कॅथेटरायझेशन या चाचणीत आपल्या पायात किंवा बाह्यात एका शिरेमध्ये किंवा धमणीमध्ये एक लहान ट्यूब घातली जाते नंतर कॅथेटरच्या मदतीने हृदयाच्या चेंबरमधील दबाव मोजला जातो आणि डॉक्टरला एक्सक्रेच्या मदतीने हृदय रक्तवाहिन्या आणि झडपांमधील रक्तविकृती तपासणीसाठी मदत करतो कार्डियाक संगणीकृत टोमोग्राफी सी स्कॅन सी टी स्कॅनमध्ये डोनट आकाराच्या मशीनचा वापर केला जातो यंत्राच्या आत असलेली एक्स रे ट्यूब आपल्या शरीरावर फिरते आणि आपल्या हृदयाची आणि छातीची प्रतिमा घेतली जाते कार्डियाक मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजेच एम आर आय या चाचणीच्या मदतीने आपल्या हृदयाचे मूल्यांकन शरीराभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण करून केले जाते एम आर आयमध्ये रेडिओलरीनचा वापर होतो तर सी टी स्कॅनमध्ये एक्सरेची मदत घेतली जाते यापुढील ब भाग म्हणजेच हृदय विकारावर आधुनिक उपचार पद्धती आधी अ या भागात आपण विविध वैद्यकीय तपासण्यांचा अभ्यास केला आहे आधुनिक उपचार पद्धतीमध्ये पहिला प्रकार अँजिओप्लास्टी हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये आलेला अडथळा दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते बायपास सर्जरी हृदयाच्या स्नायूमध्ये रक्तप्रवाह वाढवण्यासाठी बायपास सर्जरी करण्यात येते हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळ्याच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था करणे म्हणजेच बायपास सर्जरी होय ओपन हार्ट सर्जरी या पद्धतीत हृदय आणि फुप्फुसाची क्रिया काही काळ बंद करून हार्ट लंग मशीनद्वारे शरीराला रक्त पुरवठा आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवून हृदयाच्या रक्तवाहिन्यांना ग्राफ्ट जोडण्यात येतात या रक्तवाहिन्या जोडल्यानंतर मशीन बंद करून हृदय शॉक देऊन पुन्हा चालू केले जाते स्टेंट्स टाकणे अँजिओप्लास्टी करताना रक्तवाहिन्यामध्ये धातूचा स्टेंट्स टाकला जातो ब्लॉक झालेल्या रक्तवाहिन्या शस्त्रक्रियेनंतर पुन्हा ब्लॉक होऊ नयेत म्हणून ही उपाययोजना केली जाते पेसमेकर बसवणे पेसमेकर हे एक वैद्यकीय उपकरण आहे जे बॅटरीद्वारे चालवले जाते याद्वारे रुग्णामध्ये हृदयाचे ठोके नियंत्रित केले जातात या शस्त्रक्रियेनंतर इतर हृदयरोगाची शक्यता कमी होते उपक्रमाचे निरीक्षण झाल्यानंतर आपण येतो आहे अनुमानावर म्हणजेच निष्कर्षावर हृदयविकारापासून आपल्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून खालील नियम पाळणे गरजेचे ठरेल आहारात बदल म्हणजेच तेल तूप साखर आणि मीठ कमी असणारा आहार घेणे फायबर आणि जटिल कार्बोहायड्रेट उच्च मात्रेत आहारात समाविष्ट करणे वजन जास्त असणाऱ्यांनी वजन कमी करणे शारीरिक व्यायाम याची आवश्यकता धूम्रपान व मद्यपान करू नये व करत असल्यास त्वरित बंद करणे मधुमेह रक्तदाब किंवा जास्त कोलेस्टरॉल असणाऱ्यांनी रोजची औषधे नियमित चालू ठेवून रोगास आटोक्यात आणणे आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे आपलं हृदय त्या अविरत कार्यरत राहण्यासाठी त्याची काळजी घेणे हे आपले, आपले प्रथम कर्तव्य या उपक्रमासाठी हाताळलेला हा संदर्भीय भाग अशा रीतीने हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग